कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. या बापू या, आज तुमचा वाढदिवस. हा एकदम बर्थडे बॉय, वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा बापू. धन्यवाद सरकार. किती वर्ष लागले म्हणायचं तुम्हाला? 52 संपून 53 लागले. काय सांगताय, 53? एकदम तरुण दिसताय राव तुम्ही, पण तरी सुद्धा साधा हिशोब पाळता येत नाही म्हणा की तुम्हाला. नाही तसं नाही सरकार, मी सरकार आहो. ही खुर्ची. खुर्ची काय दिसते अप्पे तुला? ही खुर्ची तर आर्जने आणली म्हटलं होतं ना त्यो. होय बापू, पण ही खुर्ची तर तुम्ही दिली आहे ना? होय सरकार. बघा बापू, एवढी भारी महागाची खुर्ची घ्यायला तुमच्याकडे पैसे आहेत, लोकांचं काय बाय द्यायला वाटायला पैसा आहे, आणि जेव्हा आमच्या पैशाची येऊ ती द्यायची तेव्हा मात्र तुम्ही अगदी घाई कुतीला येत आहे. अरे दादा, आज बापूंचा वाढदिवस आहे. काका, आजचा हिशोब मागतच नाही आम्ही, मागतोय तो आधीचाच आहे. घरचा म्हणून लय फायदा घेतलाय आता. कसला फायदा भाऊजी? आवाज खाली. हे माझ घर आहे सरकार. मी काय म्हणतोय, अहो हे 10,000 आहेत, एवढे ठेवा, बाकीचे मी. काय फेक देतो का काय आम्हाला? आमच्याकडनं 2,00,000 रुपये मोजून घेतले होते, 1 रुपया सुद्धा कमी नाही, आणि येताना अशा पत्रावळ्या देतो काय रे? थांबीन. अरे सरकार, सरकार म्हणायचं आम्हाला. सरकार आओ. बस आता मध्ये बोलू नकोस. कतू दिलेत पैसे? पण सरकार तुम्ही हे आत्ता आले ना वगैरे गप्प बसायचं, उगच अक्कल चालवायची नाही. तुला भगवत नसेल ना तर थांबू नको इथं, आज जा नाही तर निघ बाहेर. मी काय म्हणतोय हे बघा ना, हे एवढे पैसे. ओ बापू, अहो तुम्हाला 1,00,000 रुपये देणे, यांना काय होणार आहे? 1,00,000? अहो एवढं कसं झालं व्याज? का आम्हाला काही गणित येत नाही सरकार? मी फक्त विचारतीये. विचार तुझ्या बापून, त्यांनी जे लिहून दिलंय ना त्याप्रमाणे आम्ही हिशोब घेतोय. सरकार अवती अतिशहाणी आहे म्हणून बोलतीय. नाही भाऊजी, अहो 2,00,000 हिशोबाने 10% जर का व्याज दर काढलं तर 2 महिन्याचे 40,000 रुपये होतात ना, मग 1,00,000 कसले? तुला काय वाटत आम्ही काय तुझ्या बापाला फसवतोय? तर कसला तोडभर करून आमची सून म्हणून या घरात आलीस? सरकार अहो तुम्ही तिला. ओ सर, हा विषय माझ्यात आणि बापूंच्यातलाय. आता आमच्या दोघांच्या मध्ये कोणी जरी बोललं तरी त्याची अजिबात खैर नाही सांगून ठेवतो. आईत खाऊ सगळी, बसल्यात आणि माजल्यात. नातेवाईक नातेवाईक म्हणून गप बसलो, ही बी तसलेच निघाली. एक मिनिट, तसलीच म्हणजे? म्हणजे पैसे बुडवी. 40,000 म्हणलीस ना तू, तुझ्या बापाला विचार का रे किती दिले. भाऊजी तोंड सांभाळून बोला, अरे कार्य करायचं काम नाही. बापू येते माझे. अप्प्या तू जरा शांत हो बरं, मी बोलतोय ना. बापू थांबा, अहो किती का दिले असं ना, ही काही बोलायची पद्धत आहे का? ए किती का दिले असं ना, नाही नाही जमत नव्हतं ऐपत नव्हते तर घ्यायचे नव्हतं ना. सरकार किती द्यायचे मला सांगा, मी देते. सांगितलं ना तुला, 1,00,000 रुपये द्यायचे, 1,00,000 व्याजाचे 40 आणि मुद्दलाचे 60. सरकार ते वरच्या मुद्दलाचे 60 तुम्ही उगाच लावलेत. ए आपे पैसे माझे आहेत,
विचार तुझ्या बापाला कसे द्यायचे ते. सरकार तुम्ही आता हे त्रास द्यायला म्हणून करताय. निघा मग. आमच्या नातवाईकडे तोंड सुद्धा करून बघायचं नाही. निघा व बाहेर. मऊ लागली की पार माणसाला अगदी पार कोपरानं खाण्याची सवय असते. पण ह्यो हंबीर सरकार आता गप बसणार नाही. ए दादा काय आरजेला फोन करतोय का? गे गे त्याला बोलून गे. त्याच्या समोरच करू काय करायचं इथे. सरकार तुम्ही आधी सांगायला पाहिजे होतो बापूंना. एवढे पैसे कुठून आणणार आहेत आता ते? आम्हाला काय करायचे हा? कुठून आणायचे त्याच ते बघल. इकू दे त्याला काहीतरी. अहो सरकार इकून इकून काय विकणार आहे ते? हे खटारा सोडून त्यांच्याकडे काय? सुजयराव प्राणी म्हणा. सरकार मी काय म्हणतोय तुम्ही? बापू तुम्ही हात जोडू नका हो. हात जोडू नका बापू. थांब मी बोलतोय ना. ए आपे मोठी माणसं बोलतात ना. तू कशाला माझ्या मध्ये बोलती? गप्प बस की त्यांचं ते बघून घेतील. असं कसं आई? अगं हिच्या लग्नाला कर्ज काढलं होत म्हणूनच म्हणतीये मी. बापू हात जोडू नका. मला नाही आवडत. माझ्यामुळे झालंय ना. मी बघते की काय करायचं ते. तुम्ही हात नका जोडू. आप्या अगं कुठनं आणणार पैसे आपण? तू माझा हात जोड बरं. बापू तुम्ही थांबा हो. तुम्हाला सांगितलं ना हात जोडू नका. मला नाही आवडत तुम्ही दुसऱ्या पुढे झुकलेला हात जोडलेले. पैसे द्यायचे ना बघू किती काय करायचं. पण तुम्ही हात नका जोडू. दादा अरे मी देतो पैसे. जरा थांब अर्जा आला की त्याच्याकडनं घेऊन देतो. घ्या म्हणजे आपल्या घरातले पैसे यांच्याच घशात घालायचे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.